मला नेहमी असं वाटलेलं आहे आणि आता अलीकडे ते जास्त जास्त वाटत चाललेलं आहे की तुमच्या व्यवसायापेक्षा तुमचं आयुष्य जास्त महत्त्वाचं असतं. गेल्या काही वर्षांमध्ये काही पिढ्यांमध्ये आपण अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्या व्यवसायांना फार महत्त्व दिलेलं आहे आणि एखाद्या माणसाचा सक्सेस किंवा फेल्युअर, त्याचं यश किंवा अपयश हे त्याच्या व्यावसायिक यश किंवा अपयशावरती समाज बघतो आणि तसं तो माणूसही बघतो. म्हणजे एखादा जर डॉक्टर किंवा इंजिनियर सक्सेसफुल आहे असं केव्हा म्हटलं जातं, जेव्हा तो किती पैसे आहेत त्याच्याकडे ह्याच्यावरती ते ठरतं. तर हा जो सक्सेसफुल डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा कुणीही व्यावसायिक असेल, त्याने आयुष्यात एक नाटक बघितलं नसेल, एक सिनेमा बघितला नसेल, एक पुस्तक वाचलं नसेल, तो रोजचं वर्तमानपत्र वाचत नसेल, प्रवास करत नसेल, तो प्रसंगी आपल्या व्यवसायासाठी 3 वाईट कामं करत असेल, तरीसुद्धा आज त्या माणसाला यशस्वी म्हणण्याची कुठेतरी प्रवृत्ती पद्धत आपल्या समाजामध्ये आहे आणि त्याला सरेंडर झालो आहे आपण कुठेतरी असं मला वाटतं. त्यामुळे मी आता तर नक्की ह्या कन्क्लुजनला पोचलो आहे की माझा व्यवसाय जो आहे त्याच्यापेक्षा माझं आयुष्य हे जास्त महत्त्वाचं आहे.